पंथी शैलीमध्ये बनवलेलं आहे सोमेश्वर मंदिर. हा त्याचा आजूबाजूचा पूर्ण एरिया. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण चांगदेव महाराज, मुक्ताबाई मंदिर आणि कृष्ण मंदिर आपण एक्सप्लोर केलेलं आहे. इथे बऱ्याचशा गोष्टी बघण्यासारख्या आहेत. खरे तर इथे तुम्हाला पुरातन काळातलं एक हेमाडपंथी शैलीचं एक तुम्हाला चांगदेव महाराजांचं मंदिर तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्हाला मुक्ताबाई यांचं मंदिर पाहायला मिळेल. इथेच तापे आणि पूर्णा नदीचा संगम आहे. बाजूलाच तुम्हाला कृष्ण श्रीकृष्ण यांचं मंदिर तुम्हाला पाहायला मिळेल. आणि जे मुक्ताबाई मंदिर आहे, तुम्ही माझ्या मागे बघू शकता, खूप सुंदर मंदिर आहे. आणि याचं बाजूलाच तुम्हाला तापी आणि पूर्णा या दोन नदीचं संगम तुम्हाला पाहायला मिळेल. आणि पाणी तर खूपच आहे. पावसाळ्यामध्ये तुम्ही इथे आला तर तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी इथे पाहायला मिळतील. आणि इथेच तुम्हाला बरीचशी सुविधा केलेली आहे. राहण्याची, खाण्याची सगळी व्यवस्था तुम्हाला इथे होऊन जाईल. तर व्हिजिट तुम्हाला करायचं असेल, जर तुम्ही प्लॅनिंग करत असाल तर श्रावणमध्ये या, कारण की श्रावणमध्ये इथे तुम्हाला खूप निसर्गरम्य वातावरण तुम्हाला पाहायला मिळेल. आणि तुम्हाला भरपूर पाणीही तुम्हाला पाहायला मिळेल आणि बऱ्याचशा गोष्टी ज्या तुम्ही इथे पाहू शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तुमचा जवळ अजून काही ठिकाणं असतील जे तुम्हाला वाटतं की हे एक्सप्लोअर करायला पाहिजे, किंवा तिथे आपण खान्देशमधलं काही असो तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कमेंट करून सजेस्ट करू शकता. तिथे आम्ही नक्की भेट देण्याचा प्रयत्न करू आणि एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करू. तर भेटूया आपण आपल्या पुढच्या प्रवासामध्ये. तोपर्यंत नमस्कार. खानदेश.